अर्जुनवाड रोडवरील सुरभी धाब्यासमोर मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दिवसा ढवळ्या अज्ञात चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून तिजोरीतील 13 तोळे सोन्याचे दागिने व 4 लाख रुपये असा 10,24,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून लंपास केला. चोरट्यांनी मुख्य रोडलगतच्या घराचं कुलूप तोडून चोरी केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. ठसे तज्ज्ञांना बोलावून घेऊन कुलूप, कडी आणि तिजोरी पर्सवरील बोटांचे ठसे घेतले. दरम्यान श्वान पथकाला पाचारण करून चोरट्यांच्या चोरीचा मार्ग शोध घेण्यात आला. परंतु श्वान स्टेला या घराभोवती 150 मीटर अंतरात घुटमळत राहिला. घटनास्थळावरील माहिती अशी की घरमालक अन्नासू श्रीपाल पाटील व घरातील इतर पुरुष मंडळी कामानिमित्त बाहेर गेली होती व महिला मंडळ घरगुती कार्यक्रमानिमित्त घराच्या दरवाज्याला कुलूप लावून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या घरी गेले होते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी दरवाजाचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि पाठीमागचा दरवाजा उघडून पुन्हा रोडवरील दरवाजाला बाहेरून कडी व कुलूप लावलं. घरातील तिजोरी उघडून आतील पर्समधील चावी घेऊन व लॉकर उघडला. त्यातील 13 तोळे सोने व 4 लाख रुपयाचा रोख रक्कम असा मुद्देमाल घेऊन पोबारा करण्याच्या तयारीत असतानाच अण्णासो पाटील यांच्या स्नुषा कामानिमित्त घरी परतल्या. त्यावेळी त्यांना दरवाजाचं कुलूप काढल्याचं लक्षात आलं. चोरीच्या शक्यतेने त्यांनी खिडकीच्या फटीतून आत पाहिला असता 2 चोरटे दिसले. लागलीच आरडाओरडा सुरू केला. चोरट्यांनी गोधळाचा अंदाज घेऊन तात्काळ पाठीमागच्या दरवाजातून उसाच्या फडातून पलायन केलं. घटनास्थळी इचलकरंजी विभागीय पोलीस अधिकारी बीबी महामोनी, जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे राजेंद्र मस्के यांनी भेट देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही कुरणे, गुन्हेशोध पथकाचे प्रमुख डी सानप, ताहिर मुल्ला, गजानन कोष्टी, आर धुमाळ यांना तपासाच्या सूचना दिल्या. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून चंद्रकांत भाट.